सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आज मी बनवत आहे डाळ भाजी. त्यासाठी आपण घेणार आहोत एक बाउल तुअर डाळ, हाफ वाटी उडदाची डाळ, हाफ वाटी मूंग डाळ, हाफ वाटी छिलकेची मूंग डाळ आणि 2 चम्मच हरभरा डाळ. त्याला आपण छान अर्धा तास धुवून भिजू घालून ठेवूया. त्यानंतर याला आपण कढईमध्ये उकळूया. तर तुमच्या इच्छेप्रमाणे जर तुम्हाला कुकरमध्ये उकळवायचं असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण उकळवू शकता. मी मात्र कढईमध्ये त्याला उकळवत आहे. सो होते आहे आपली डाळ शिजते आहे. तोपर्यंत आपण करून घेऊया मसाला. मी इथे घेतले आहे 2 ते 3 लसूण, 2 मिरच्या, अद्रक आणि कोथिंबीर. सो डाळ आपली अर्धी शिजली आहे, त्यामध्ये आता आपण पालक ॲड करून देऊयात. आणि इकडे आपण 1 चम्मच तेल घेऊन त्यामध्ये जिरं, राई आणि हिंग टाकून आणि कढीपत्ता टाकून फोडणी देऊया. ते झालेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहे 1 चम्मच बेसन. यामुळे डाळ भाजीला खूप छान असा टेस्ट येतो, तर तुम्ही पण नक्की ॲड करा. आता इथे आपण आपला केलेला मसाला ॲड करूया, त्याला छान शिजू देऊया. इथे आपली डाळ झालेली आहे, त्याला आपण छान घोटून घेऊया. आणि आता हांडीमध्ये आपण मसाला टाकूया ड्राय. सो लाल मिरची पावडर, हळदी आणि गरम मसाला असं सगळं मी टाकून घेते आहे. आणि त्यामध्ये मी ॲड करते आहे 2 टमाटर. त्याला थोडंसं पाणी टाकून छान शिजू देऊयात. सो आपले टमाटर इथे शिजलेले आहेत. सो आता आपण इथे ॲड करूया हा मीठ. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. सो झाले आहे आपला मसाला शिजून. इथे आपण ॲड करतो आहे आपली डाळ आणि याला आता छान आपण शिजू देऊयात. आता ॲड करतो आहे आपण चिंचेचं पाणी जे मी भिजवून घालून ठेवलं होतं आणि गूळ. आणि आता मी गाजरचा हलवा बनवायला घेते आहे. बट माझे हस्बंड बोलले की मला साखरेचा तर बिलकुलच नको, कारण आमच्याकडे साखर खातच नाही आणि गुळचा पण नको. सो मी म्हटलं की आपण पेन खजूर आणि किसमिसचा गाजरचा हलवा करूया. सो मी इथे गाजरचा हलवा ऑलरेडी तुमच्याशी शेअर केलेलाच आहे रेसिपी. सो झाली आहे आपली डाळ भाजी. इथे मी लसूण आणि लाल मिरचीचा तडका देते आहे. आणि मी गॅस बंद केलेला आहे, बट आपली डाळ भाजी बघा तरी पण उकळतच आहे, कारण आपली हांडी ही गरम असते. मातीची हांडी ही लवकर थंड होत नाही. सो ती आता पण गॅस बंद असून सुद्धा ती उकळतच आहे, बघा तुम्ही. सो झालेली आहे आपली डाळ भाजी. आता करूया आपण प्लेटिंग. खूप टेस्टी वाटते डाळ भाजी. तुम्ही पण एकदा नक्की घरी करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आंबट, गोड, तिखट अशी आणि पौष्टिक पण असते. सो आपण करतो आहे इथे प्लेटिंग. आणि हे आपण केलेले लोणचं, हे लाल मिरचीचं आणि गाजर मुळ्याचं. आणि हे आहे आपली डाळ भाजी आणि गाजरचा हलवा. सो झाली आहे आपली प्लेटिंग ऑलमोस्ट. आणि चला तर मग करूया आजच्या ब्लॉगचा एंड आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला रेसिपीचा मला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.